नहीं नो मग मुलांची वाट बघताय. त्या दाभोळकरांचं काम सुरू झाल्यापासून ना जयच्या बाबतीत तुम्ही जरा जास्तच अस्वस्थ आहात. असं काय नाही, उगाच काहीतरी तुझे तर्क लावू नकोस. ओ तर्क कसले, तुमच्या वागण्यावरूनच कळतंय ते. दादा वेळा घड्याळाकडे काय बघताय, नुसते इकडून तिकडे फेऱ्या काय मारताय. मग काय करू, मुलांचं काही धड आहे का? आता कुठं बरं घडतंय आयुष्यात परत. तुला सांगतो त्या दाभोळकरांचं मला काही खरं वाटत नाही. अहो अरे आलात तुम्ही? हो का गो, जरा वेळ झाला का आज? हा जरा काम होत, फोन करणार होतो पण म्हटलं आपण पोहोचू, नेमकी गाडी लेट झाली. काही हरकत नाही, तुम्ही फ्रेश व्हा, मी जेवायला वाढते. इकडचं तिकडचं काय विचारते, कामाचा विचार. छान चाललंय काम काका, दाभोळकर सर खूप सपोर्ट करतात. म्हणजे काही काम तर त्यांच्यामुळेच सोपी झाली. ते आहेत तर स्ट्रेसच येत नाही कामाचा. म्हणजे कधी कधी मला खूप टेन्शन येत, भीती वाटते सगळं नीट होणार आहे की नाही, पण दाभोळकर सर खूप मदत करतात, ते नेहमीच मला सांभाळून घेतात. चला म्हणजे सगळं सुरळीत झालं तर. हो का कू, एकदम. काकू आम्ही येतो फ्रेश होऊन.